So hello friends, now this is the problems on wave optics. This is the second problem on exercise. Exercise मतलब हाँ क्या है? Second problem है. क्या है problem बगा? Is a problem. The optical path of a ray of light of a given wavelength traveling a distance 3 cm in a flint glass having refractive index कितने? 1.6. क्या बगा given दिले? Given दिले क्या दिले बगा? एक फ्लिंट ग्लास है जैसा रिफ्रैक्टिव इंडेक्स दिला है 1.6 और कितनी डिस्टेंस है दिए ये टोटल डिस्टेंस कितनी है 3 सेंटीमीटर कितनी डिस्टेंस 3 सेंटीमीटर हां क्या है आपला फ्लिंट ग्लास इसमें प्रॉब्लम्स है प्रॉब्लम वाचता आला पाहिजे त्याला वाचायचं समजलं फिजिक्स त्याला तो प्रॉब्लम समजतो आणि समजला की पटचं सॉल्व होतं प्रॉब्लम traveling a distance 3 cm in flint glass having refractive index 1.6 is the same that on traveling a distance x cm. दुसरा काय सेम तोच वेव आहे तीच वेव आहे सगळी किती सेंटीमीटर आहे x cm through a medium having refractive index किती त्याचा 1.25 आता इथे एक अजून एक वीक मीडियम आहे याच्यामधून पण सेम वेव जाते हे डिस्टेंस आहे x cm आणि याचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स किती आहे त्यांनी हाय n1 घेऊया हाई एन टू के हजार रिफ्रैक्टिव इंडेक्स कितने 1.25 समझते हो आप हा का है फ्लिंट ग्लास और हे माझ का है मीडियम माझी का है ऑप्टिकल डिस्टेंस माझ का असेल सेम असेल ऑप्टिकल ऑप्टिकल इथे म्हटले त्यांनी हैविंग सेम वेवलेंथ ट्रॅव्हलिंग डिस्टेंस ऑप्टिकल पाथ माझा काय आहे सेम आहे इथे ऑप्टिकल जो माझा ऑप्टिकल पाथ आहे तो माझा काय असेल सेम ऑप्टिकल डिस्टेंस म्हणतो आपण ट्रॅव्हलिंग इन द सेम ट्रॅव्हलिंग का डिस्टेंस x सेंटीमीटर त्याच्यामुळे आपल्याला ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू म्हणजे n × d ऑप्टिकल आपल्याला ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू म्हणजे आपला n × d ऑप्टिकल पाथ इन फ्लिंट ग्लास ऑप्टिकल पाथ इन फ्लिंट ग्लास इज इक्वल टू काय असेल ऑप्टिकल पाथ इन मीडियम कैसे ऑप्टिकल पाथ इन मीडियम ऑप्टिकल पाथ इन फ्लिंट ग्लास इज इक्वल टू ऑप्टिकल पाथ इन मीडियम म्हणजे काय असेल माझं n1 d1 इज इक्वल टू n2 d2 n1 d1 म्हणजे काय असेल हा माझा n1 n1 माझा किती आहे 1.6 d1 किती आहे d1 3 सेंटीमीटर नेक्स्ट इथे n1 माझा किती आहे n1 is equal to 1.25 and d1 किती आहे माझा x सेंटीमीटर आपले कॅल्क्युलेटर कसे करायचे व्हॅल्यू x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट सो पाय व्हॅल्यू टाका फक्त n1 किती आहे माझा 1.6 into d1 किती आहे 3 is equal to सेंटीमीटर मध्ये राहू दे कारण रिफ्रॅक्टिव इंडेक्सला काय युनिट नसणार आहे तर नेक्स्ट n1 काय असेल माझा n2 काय असेल सॉरी इथे काय असेल n2 आणि माझा d2 n2 किती येईल माझा 1.25 इंटू कितं काय असेल माझं एक्स एक्स इज इक्वल टू काय येईल माझं 1648 म्हणजे 4.8 अपॉन 1.25 जर केला ही कॅल्क्युलेशन केला तर ते आन्सर किती मिळतं आपल्याला 3.84 सेंटीमीटर किती मिळतं आपल्याला 3.84 सेंटीमीटर आपली एक्सची व्हॅल्यू किती आली 3.4 सेंटीमीटर अजून काय समजलं नाही का बघा डिटेल मध्ये लिहून दिले मी तुम्हाला याच्यामध्ये काय शंका असतात कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकू शकता सिंगल प्रॉब्लेम मी अपलोड करत असतो